आपल्या समृद्ध इतिहासाचा वारसा सांगणारं कोकणातलं हे आपलं गाव आज आधुनिकतेची कास धरत पुढे जात आहे. अर्थात इतिहासाचा सन्मान राख. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी आजचा दिवस हा खास आहे, विशेष आहे. अरे ये जरा झेंडे मिंडे नीट करा, फडकवा ते नीट. शिवाजी महाराज की जय म्हणताना सगळे एकच हात वर करतात, पण आपण दोन हात वर करायचे. कारण चिपोका गॅंग इज डिफरंट. म्हणूया शिवाजी महाराज की जय. चिमणी पोपट कावळा. तर मित्रांनो, आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण आपल्या मनात सतत जागी ठेवणारा आणि आपली मान अभिमानाने उंचावणारा आजचा पावन दिवस म्हणजे शिवजयंती. शिवजयंतीच्या उत्सवात आपलं सगळ्यांचं स्वागत असो. शिक्षक अहो मुलगा कुठे? ऐनवेळी कुठे गेला हा? असेल कुठेतरी इथे. ये लवकर ये. होऊन जाऊ दे गर्जना. दुर्गापती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्री शशास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्याची कीर्ती गाणी येता अशी फुलून येते छाती. ज्याची कीर्ती गाणी येता अशी फुलून येते छाती. ज्याची मर्दुमगी ऐकता गहिवर्ते माय मराठी. ज्याचे ओठावरी नाव घुमटता होतो ताठ कणा हा. जान दिला मराठी बाळा. जय 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 शिवराय म्हणा. 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 जाते निशाण मिरवत राही गाता भगवा रंग. त्या शिव तेजाची अवघ्या इतिहासाला चढे झिंग. पराक्रमाची गाथा आम्ही गाऊ पुन्हा पुन्हा. तो राजा होता रयतेचा जान दिला मराठी बाळा. हे असं करायचं, हे असं करायचं, हे असं करायचं. चैतू चैतू दी, अनु दादाची गॅंग परत तिकडे जमलेली आहे. कसलं तरी प्लॅनिंग सुरू आहे. कसलं प्लॅनिंग? तो अतुल नाकावर अंगठा घासून सलमान स्टाईल करेल. सर्दी झालेला चुलबुल पांडे. स्वागत नाही करोगे आप हमारा?
कमाल करते हो। नाम चुलबुल पांडे, चुल भरली आता पांडे। आता मिथुन दा हा मिथुन आता इथून हा इथून आता तिथून ये बास आता। आणि संदेश त्याचं गणित नेहमीच चुकत। जरा दगड चार वेळा पाण्यावर अलगद उडाला ना तर समजायचं लतीशा हो वळणार। बघा लक्ष दे लक्ष दे। सगळे असे एक्साइटेड होऊन बघतात जसं काय WWE ची मॅचच चालली। बोरिंग, व्हेरी व्हेरी बोरिंग। आणि तो चिंगारी कोणाचीही भांडणं लावून टाकतो। चिंगारी आग तयार करतोय। दोन दगडाचं भांडण लावतोय असंच भांडण झालं आणि आपलो जन्म झालो। चिंगारी 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 चिंगारी। आणि अनुदादा अन्या अन्या तुमच्यासाठी अनुदादा ओके। तो शांत हसणार आणि दुसरे जे काही म्हणतील ते ऐकणार। आणि हळू चिंगारी चिंगारी मस्त आहे रे मस्त आहे ताई ना। सगळ्यांना वाटतं की आम्ही असेच आहोत लूपमध्ये जगणार, पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला कोणीच विचारत नाही। दर आठवड्यातील फक्त रविवार आणि त्यातही फक्त 3 तास आम्हाला मोकळे मिळतात। यावेळी कोणतंच ओझं आमच्यावर नसतं म्हणजे ते आम्ही घेत नाही। कोणी विचारलं की आम्ही कसे आहोत तर या आणि हा शो होऊन ठरवा। अशाच एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती। हिंदवी स्वराज्य उभं करणं हा त्यांचा श्वास आणि ध्यास होता। अखेरपर्यंत ते लढले। आता ते युद्ध संपलंय पण आईच्या भाषेत खरं युद्ध आता सुरू झालंय। दिस इज द टर्निंग पॉइंट। आत्ता नाही तर कधीच नाही। ते मावे लढले स्वराज्यासाठी आणि आपणा लढाचा टक्क्यासाठी। एक एक मार्क मिळू टक्का टक्का लढू। अरे पण महाराजांचा गोल स्वराज्य होता आमचा। अरे पण काही असो लढाई तर आहे ना आणि ही लढाई आपल्याला जिंकलीच पाहिजे। कारण ही साधी सुधी लढाई नाही तर ही लढाई आहे बारावीची। आम्ही सर्वजण शपथ घेतो या आम्ही लढाई आमच्या पालकांकरिता शेजाऱ्यांकरिता समाजाकरिता आणि देशाकरिता प्राणपणाने लढणार आणि जिंकणारच। या लढाईत जो हरला तो संपला त्याला भविष्य नाही। अच्छा मावळ्यानो द बॅटल हॅज बिगन द लास्ट टर्निंग पॉइंट ऑफ युअर लाईफ बारावी। गोलपोळी नसली की अनु चिडचिड करेल। भारती बाईनी थोडी फुलं घेते हा। अगे तू रोज रोज काय विचारतोस, या वेळात होई तेवढी फुलं काढ। डबो करतात ना अनिरुद्धचो, पूर्ण लक्ष तिकडे हा। हो विसरलेच मी, यंदा अनिरुद्धची 12वी आहे ना टर्निंग पॉइंट। माझी 2 वर्ष राहली, आमची शैलू 10वीत आहे ना, मग काय अभ्यास सुरू। त्या दिवशी आमचा दूधवाला म्हणाला हा 12वीचा वर्ष म्हणजे लय 12चा असता। तुमका सांगतय एक वेळ मारक्या म्हशीचा दूध काढूक सोप्या, पण पोरगो एकदा 12वीत गेलो का आई बापाच्या डोक्यात नुसतो ता। शिक्षक जाताना किराणाची यादी दुकानात देऊन जा। यादी कुठे?
अहो तिथेच ठेवली होती. चैतू ढूंढो ढूंढो रस. चैतू मी चिट्ठी घेतली नाहीये, माझे कागद वेगळे. पक्षी बनवताना किराण्याच्या चिठ्ठीतली साखर डोळ्यावर आली तर मुंग्या लागतील, मग पक्षी वेडा वाकडा उडेल. इकडे एवढं विसरायला होत ना. मिळाली का? थांबा मी डबा घेऊन येते. अग तेल 5 किलो का आहे हे ब एवढं सगळं? हे घ्या. बर, बेसन 4 किलो, बाकी सगळं. आणि शिक्षक, बदाम पाण्यात भिजवून रोज सकाळी खाल्ले नाही तर मग अन्याची बुद्धी कशी वाटणार? चैतू आळी मिळी गुपचिडी. टाटा. टाटा. आई कॉलेजची बॅग आण. आले. फोन ठेव रे. हा घे. अरे बापरे, या ट्युशनच्या बॅगेचं वजन तर दिवसेंदिवस वाढत चाललंय रे. एक्स्ट्रा लोड, एक्स्ट्रा मार्क्स. बाय चैतू. बाय. ऐग, लोणचं विसरले. ओ मिसे शिक्षक, तुम्ही पण रोज 1-2 बदाम खात जा, स्मरण शक्ती वाढते. जय आयुर्वेद. जय जय आयुर्वेद. फोटोसिंथेसिस इज इंटरसेल्युलर एनाबोलिक प्रोसेस. हे बघ कोण रे, कोण बसावी? काय झाला सगळा मागचा परिसर स्कॅन करून? सर मी लिहून घेत होतो. हा हाच म्हणाला, सरांना विचार पेज नंबर 229 कधी शिकवणार. आवड बरीच पुढे गेली तुमची. ओ सर, मी काय नाही म्हणालो, आपला PCM ग्रुप आहे. आणि सर, सर हा चिंगारी आहे ना, हा आमच्या मॅथ्स आणि बायोलॉजी ग्रुप मध्ये भांडण लावून देतो. आणि म्हणतो की इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सोडवायला चड्डी दम लागतो. मेलेला बेडूक तर पादरा पण कापतो. पण बायोलॉजीत 5 तर व्हावं लागणार आहे ना. अभ्यासात टापटीप नाही, रॅडत पण नाही, एक ओळ लिहिता आली नाही पेपर मध्ये, भोपळा करून ठेवला फक्त, भोपळा फक्त बस. तुझा तो शिवाजीनगर मधला संजय दुकानात काय काय पेन केलंस न्यायचा, आता इथून पुढे नाही येणार. त्याला मस्त काढा सजेस्ट केलाय मी. बाबा, ऍलोपॅथीची औषधं विकण्याचं दुकान आहे आपलं आणि तुम्हाला इतका पुलका येतो आयुर्वेदाचा, तर नवीन दुकान टाका ना. जय 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 आयुर्वेद. बाबा, माझ्या दुकानात येऊन माझे कस्टमर नाही आहेत तोडायचे. तुला दुकान विकत घ्यायला पैसे कोणी दिले? मीच ना. अरे पण चालवतो तर मी ना. असं कसं चालतं? मौसम ने ले अंगडाई, तो किस बात की है लड़ाई. बऱ्याच दिवसानंतर. संपलं. आले व मिसेस शिक्षक, हे घ्या. अहो एवढी काय काही होती? अहो केलीच पाहिजे, आधीच आयुर्वेदाच्या प्रसाराला उशीर झालाय, अजून नको. घ्या आयुर्वेदाची करणी आणि मूल होईल बहुगुणी. आइन्स्टाईन, न्यूटन आणि अनिरुद्ध. बाबा बाबा, चला घरी आता. नाही येणार, आधी म्हण. जय आयुर्वेद. असा नाही, नीट म्हण. जय जय आयुर्वेद. येतो. हा अहो अलीकडे मना काकांना रात्रीचं नीट दिसत नाही ना, म्हणून मुलगा घराच्या बाहेर जाऊ देत नाही. पण हे औषध द्यायचं होतं ना, म्हणून भांडण उकरून काढलं त्यांनी.
दे बाटली इकडे, दोन चमचे मी घेऊन बघतो जरा। चल शिक्षक तुम्ही पण ना काय तू। चल आई। ओ अनिरुद्धची आई, ऐका ना। कसून अभ्यास केला तर कारण डॉक्टर हा देव असतो, रमात्याला केवढा आनंद होईल। तूही अभिदादा सारखा डॉक्टर व्हायचं आहे तुला अभिदादा सारखा। हो कारण डॉक्टर हा देव असतो। अन्या पावर नॅप संपला। केमिकल रिएक्शन, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह यांच्यासारखं स्वप्नही पाठ झालंय मला। स्वप्नात चिमण्या दिसतात ना माझ्या? नाही पण तुझी चिपोका गँग दिसली। हॅलो। हा हॅपी बर्थडे रमात्या। थँक्यू बाई। या मुलांमुळे ना मलाही आत्याच येतं तोंडात। काय मग आजचा काय प्लॅन आहे? अगं आता काय वय राहिलंय का? काय काहीतरी गोडधोड करू। पण तुला अभि माहितीये ना, जंगी पार्टी द्यायची आहे त्याला, जंगी पार्टी। पण मला नाही आवडत हे लोक सारखे। काय साठी छान दिसते तुमची? अगो बाई अजून किती तरुण दिसता, किती कॉम्प्लिमेंट घ्यायच्या। काय काम कर। हाँ, बोल। हाय रमा डार्लिंग, हैप्पी बर्थडे। हैप्पी बर्थडे टू यू। हैप्पी बर्थडे टू रमा डार्लिंग। हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू। काय मग सोन्याचा दात पडला की आहे अजून? काय तरी काय रस्ते जायचे। सॉरी अभिदादाने बसवलाय ना, मग काय चट्टांचं बी मजबूत नाहीतर बाकी सगळे पडतील आणि एकच उरेल सोन्याचा। अनुला बोलो। देते अन्या हे धर। अगं किती दा सांगितलं दादा म्हणत जा। हॅलो हाय अत्या, हॅपी बर्थडे। थँक यू अनु। कसं चाललंय तुझं? छान। अभ्यास व्यवस्थित करतोस ना? डॉक्टर व्हायचंय तुला अभिदादा सारखं, कारण डॉक्टर हा डॉक्टर देव असतो। आमच्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल हे सगळे फील्ड आहे, पण तुम्हाला कशात आवड आहे? बारावी सायन्स। एच एस सी, व्हेरी नाईस। लेट मी टेल यू, हमारे पास एच एस सी की बेस्ट फॅकल्टी है। ट्रिपल एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस। एच एस सी साठी तू पण। हे आमचे क्लासेसचे ब्रोशर्स आहे, प्लीज गो थ्रू इट। फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स हे चारही विषयांचे क्लासेस हवा असेल तर आणि तरच 20% सूट, नाहीतर प्रत्येक विषयाचे 40,000। 40,000 म्हणजे थोडे जास्त नाही आहेत का? हो ना, म्हणजे काही सूट वगैरे। मॅडम ही तुमची कायमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि ही लढाई जिंकली की तुमची मुलं जन्मभराचे राजे।
एंड आफ्टर ऑल पेरेंट्स ये सब कुछ किसके लिए करते हैं? हाँ आपका खरा है पण म्हणजे आमचे प्रेरणास्थान प्रोफेसर संग्राम राजे गुंडस यांची आम्हाला शिकवण्याचं आहे की इथून कोणीही नाराज होऊन जाता कामा नाही. अँड आफ्टर ऑल समाज सेवा इज ईश्वर सेवा, राईट? म्हणून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी 5% सूट. 5%? हॅपी? हा आता हॅपीच. तुम्ही पण हॅपी? मी पण हॅपी. चला मी तुम्हाला आमच्या क्लासेसची वैशिष्ट्य दाखवते. आता ते फडा, चॉक, डस्टर, त्यातून उडणारी ते धूळ, हे सगळ्या जुन्या गोष्टी नो मोर. नाव ओनली प्रोजेक्टर, प्युअर अँड हेल्दी ॲटमॉस्फियर. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? आणि गेस व्हॉट, आमचे सर्व क्लासेसमध्ये AC आहे. साधा सुद्धा नाही, 3.5 टनांचा. प्रत्येकाला प्रत्येकाची वेगवेगळी हवा. हे बघा, ऑन ऑफ. कसं वाटतंय? आणि हे बघा, हे आहे आमचे कोरियन मेड स्पेशल डेस्क, शाइनिंग अँड स्मूथ. आप यहाँ पे बैठ के पढ़ाई कर सकते, खड़े होके पढ़ाई कर सकते, जैसे चाहे वैसे पढ़ाई कर सकते. कसं वाटतंय? मी तर खूपच एक्साइटेड आहे. एक्सक्यूज मी, एनी क्वेश्चन्स? नाही, म्हणजे मी याला म्हणत होतो की 80 मुलांची बॅच आहे ना. हाँ, फिर भी सबको पर्सनल अटेंशन दिया जाएगा. आई मीन लेक्चरर जहाँ से पढ़ाता है उसको स्पेशली डिजाइन किया गया है, यू नो, इसलिए यहाँ से सब पर नजर रखी जाएगी. समझ लो, सब पर नजर रखी जाएगी. यस, हसत खेड़त शिक्षण हेच आमचे उद्दिष्ट आहे. बाकींचे क्लासेस भले ही एक्स्ट्रा असतील, पण आमचे आहे ट्रिपल एक्स्ट्रा. काय, कसे वाटते? सिनेमा हॉल मध्ये आल्यासारखं वाटतंय. चला आता मी तुम्हाला दुसरा क्लासरूम दाखवते. आज मी कुठल्याही परिस्थितीत ही चिठ्ठी लतीशाला देणार आहे. लव यू यार लट्टू, लव यू. हे बात वा, पण माझी हिम्मत नाही होत यार. लसवी मसवी एकत्र. अरे यातला लतीशा सारंग विचारे कोण आणि मनीषा सारंग विचारे कोण? ह्यो कसा ओळखूचा? हो ना, हे तुझी चिठ्ठी दे. अरे आता मी एक झोक त्यांना सांगेन, पण जोक सांगण्याआधीच जी हसे ती लतीशा. दो प्यार करने वालों को मैं आज मिला के ही रहूंगा. किरण ए लतीशा. हां लतीशा, हाय. तुम्हाला मी एक जोक सांगू? हल्लीच माती. एक चिंगारी काफी आहे. यांच्या सुंदर दिसण्यावरून मी यांच्यात भांडण लावून देऊ शकतो. लतीशा मनीषापेक्षा सुंदर दिसते, पण मनीषा बोलते की लतीशाला तसं काही वाटतच नाही, कारण मनीषा म्हणजे लतीशा आणि लतीशा म्हणजे मनीषा. आलो चा. पण मी मनीषा आहे. मला माहिती आहे, आणि माझी चिठ्ठी संदेशी नाही. कोणी किती खोटं बोललं तरी हा मानेवरचा तीळ कसा खोटं बोलणार? ही संदेशी चिठ्ठी. या या बाजूक हो. लतीशा मनीषापेक्षा सुंदर दिसते, पण मनीषा बोलते की लतीशाला तसं काही वाटतच नाही, कारण लतीशा म्हणजे मनीषा आणि मनीषा म्हणजे लतीशा. अबे चपळ गंजो, काम हो गया है. सुंदर दिसतात लतीशा मनीषा. ड्रायव्हिंग फोर्स गरजेचा आयुष्यात. लसावी मसावी चक्रवाडगस औषध खाऊ आपलो पायता गोरस.
सोने तारणावर नवीन स्कीम आली आहे म्हणे. काय चौकशी करा ना मग. अहो अहो काय म्हणते मी. पेपर तपासतोय. शाळेतल्या जोड्या शाळेत लावा, घरी नको. घरचा पेपर तपासतोय. पोहे 1 किलो, गुळ 1 किलो. ह्या शाळेतला पेपर तर ठीक आहे, ह्याच्यामध्ये 1 रिकामी जागा भरली की 1 मार्क मिळतो. आणि ह्याच्यामध्ये 1 रिकामी जागा भरली की दुसरी तयार. आयुष्यभर मार्क्स वाढायची वाट बघत बसायचं. रमाला फोन केला होता. काय काय म्हणाल्या त्या. 10 ते 20 हजार देऊ शकेन. आता ती फॉरेन टूरला गेली होती ना. धीरजला विचारू का. नको. तुझ्या भावाचं आत्ता लग्न झालंय, त्याला ती बडबडगीत एन्जॉय करू दे. मग आहे ते आयुष्यभर पोवाडा, दगडी फूल 100 ग्राम, जीर. लोन जरी घ्यायचं म्हटलं तरी आधीचाच पसारा एवढा आहे ना. बापरे, आपल्या वेळी नव्हतो एवढं काही. केवढा खर्च. 3 विषयांचे 1,20,000. चुक. एवढ्या पैशात तर 2 लग्न होतील. आपल्याकडे जर शेती असती तर विकता आली असते नाही का. अजूनही परवानगी दे, दुसरी शेतीवारी घरात घेऊन येतो. पेपर तपासा आणि करा चुकी बरोबर ते. शिक्षक शिक्षक बोला. काही नको कोचिंग क्लास. बरोबर. सगळ्यांनी मराठीची पुस्तकं काढा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. तुमका सांगतो या असाच चलत राहला ना तर अर्थच उरासो नाही. आली आली भाषा आली. पाटील सर बोला. अहो नवीन जी आर मध्ये इतिहास विषयच काढून टाकावा असं चाललंय म्हणे. आपण आपल्या पूर्वजांना पुसून टाकणार आणि आपली मुलं आपल्याला. ते आत्ताच्या मुलांसारखं आहे. पुढे पाठ मागे सपाट. आता इतिहास नाही म्हटल्यावर प्रूफ ना. हा बायकोक मायरा कायमची पाठवतल ओळखच देऊच नाही. कोण तू बायको विचारत. कोण तू. भानगडेच राहायचे नाय. मजा आहे तिले वासर भाज्या. अरे तिकडे नको ठेवू, तिकडे धूळ आहे. मला धुळीची अलर्जी आहे सर. धुळीवरून एक कविता सुचली. काय सांगत. संदर्भ ग्रंथ म्हणजे इतिहास आणि त्यावर धूळ आहे. संदर्भ ग्रंथ म्हणजे इतिहास आणि त्यावर धूळ आहे. भविष्याच्या नादात हाती नुसतीच खुळखुळ आहे. वा 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 क्या बात है. वा 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 धूळ खुळखुळ शूळ शूळ. मस्त मस्त. हो पाटील सर, अहो इतिहासाचा विषय चाललाय, मराठीचा नाही. तुमची नोकरी जाणार नाही, टेन्शन कसलं घेताय. आता वर्गामध्ये मुलांना मी सुरेश भटांची कविता शिकवत होतो. बर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. वा. आणि ही अशीच वेळ राहिली ना तर मराठीचा जी आर निघायला सुद्धा वेळ लागणार नाही. खरे खरे. नाही सुरेश भटांच्या 4 ओळी आहेत, म्हणजे ज्या कवितेमध्ये नाही आहेत, पण एका कार्यक्रमात त्यांनी म्हटल्या होत्या. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. वा वा. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी. आपुल्याच घरात हाल सोसते मराठी. हे असे कितीक खेळ पाहते मराठी. शेवटी मधांत तख्त फोडते मराठी. वा वा. क्या बात.
मराठी भाषा जगणार याची मला पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण विश्वास आहे. पण वर्षानुवर्षेची ही जी काही धूळ साचत चालली आहे ना, त्याची चिंता वाटते. थांबा थांबा थांबा, काय कुठे चाललेत? ही म्हणत होती कपड्याच्या दुकानात चाललोय. अनुला नवीन शर्ट घ्यायचा आहे ना. अरे वा वा, छान छान खादी घ्या, स्वदेशी आपलं बेस्ट. तो दुकानदार मला ओळखतो, सांगू त्याला येऊ का? त्याला आयुर्वेदाकडे वळवलंय मी. नाही करू ना आम्ही मॅनेज, म्हणजे तुमचं नाव सांगू. काय होतं ना, कधी कधी नुसतं नाव सांगून नाही कळत, माणूस समोर दिसला की परिणाम वेगळा होतो. जास्त सूट देईल, येऊ का मी? नाही नाही, तसं यांचं नाव सांगून आपण अनेकदा खरेदी केली. कधी असेल आपल्या नावाचं लौकिक आहे अजून. अहो ते म्हणतात ना, ते रस्सी जल गई लेकिन बल नाही जला. येतो हा. चांगलंय चांगलंय, आओ येतो. आओ मिस्टर शिक्षक. हो तुम्ही खरंच सांगणार होतात आपण कुठे चाललोय ते? कोणाला एकदम नाही सांगायचं, कितीही जवळचा माणूस असला तरी नाट लागते अहो. आणि शेवटी फॅमिली सिक्रेट्स असतात ना काहीतरी. चला आता पटकन. किती वेळ? किती वेळ? 10 मिनिट लागतीलच एवढे. 5000 2 मिनिटात होईल काम आमचं. 1000 रुपये? हजार रुपये होईल. जय श्री कृष्ण. पाटील, अरे हू हमणार हू तो तमे खबर छे ना? नथी छे. अरे स्वामीजी ना मठी मा. हाँ वो 10 मिनट वाली लाइन में खड़ी हूँ. हाँ नहीं नहीं, महीने में 3 वक्त आते हैं ना, अभी साल होने को आया. बाप रे, तरी प्रॉब्लम सुटत नहीं. कठिन है आयुष्य, टफ. अग महिन्यात 3 वेळाला जरी ती पळायला गेली ना तरी तिचं वजन कमी होईल. नको, रस्त्यात तिच्यामुळे खड्डे पडलेले बुजवणार कोण? श्रीमंतांचे प्रॉब्लेम वेगळे आणि कॉम्प्लिकेटेड असतात असं वाचले मी कुठेतरी. बी सिरीयस. चला. यत्र तंत्र सर्वत्र, एकच प्रकाश पसरलेला आहे. अखंड अखंड अखंड. Akanda Patil, please come. काय समस्या? हा माझा मुलगा आहे अनिरुद्ध, 12वीला आहे तो. त्याला चांगले मार्क मिळावेत म्हणून. तुमचा मुलगा 12वीला आहे ही समस्या आहे, आणि त्याही पेक्षा ही समस्या प्रचंड वाढत आहे ही आणखी मोठी समस्या आहे. अखंड अखंड. तुम्ही पतित होता, आता पावन झालात. समाजाला शिक्षणात आनंद वाटत नाही, गंभीर आहे. पण असो, अशा शिक्षणामुळे भल्या भल्यांचे गणित चालते. पुढच्या स्टेज मागचा शहाणा. पण या समस्येला हे लागू नाही. बाळ पुढे ये. अखंड अखंड अखंड. एक्झॅक्ट 2 मिनिट. अखंड 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 अखंड. एंटरटेनमेंट क्या? अरे काका जा पोई जा. अरे काका
काही नवीन औषध आणलं का अनुसाठी? का बोलायलेत मला? मी नाही निघतो. आई, मना काका रोज संध्याकाळी तुझ्याशी बोलतात ना? हो. मग आज बोलले? नाही. त्यांना राग आलाय. आपण गेलो अखंड अखंड करायला आणि त्यांना सांगितलं शर्ट आणायला चाललोय म्हणून. मग मीच त्यांना बोलवलं. आता बोला. ते तुम्हाला तर माहिती आहे अनिरुद्धचं 12वीचं वर्ष आहे ना. ते माझ्या एका मैत्रिणीने अखंड स्वामींचं सांगितलं म्हणून गेले होते. आता हे शिक्षक आहेत आणि हेच असं करतात म्हटल्यावर म्हणून नाही सांगितलं. पुढे पुढे मी काही होत नाही हो. नाही, हेच मी तुला बोललो. पण ती असं म्हणाले की नाही, फायदा नाही झाला तरी चालेल पण तोटा नाही ना काही. यार नाही म्हटलं भेट घ्यायला काय हरकत आहे? एवढंच मानसिक समाधान. ठीक आहे, येतो मी. चैतो म्हणून बोलून गेली, मला जमलं नसतं. पण खरं सांगू, मला तुम्हा दोघांचा खूप राग आला होता. एका जवळच्या माणसाने चोरी केल्यानंतर आपण स्वतःलाच दोष देतो ना, तसंच आलं होतं माझं. अहो, मला सांगायचं होतं ना, मी मदत केली असती की तुम्हाला. आता पुन्हा असं कधी केलं ना तर दोघांना शिक्षा. या न्या एक सॉलिड गुड न्यूज. काय? तू पाटील म्हणजे पी, मिया मयेकर म्हणजे एम. परीक्षेत आपल्या दोघांमध्ये फक्त एक जण नुसता कल्ला फुल सेटिंग करू. मग यात गुड न्यूज काय? समज जर परीक्षेत ऑप्शन वाले प्रश्न आले तर मी कसं विचारणार बघा. समज प्रश्न दुसरा असेल तर दोन शिंका. आची आची. मग तू उत्तर देऊचा. अच्छा, मग प्रश्न दुसरा ए आला तर? हा सोपं आहे, दोन शिंका. आची आची आणि ए म्हणून जांभई. ए सोपं आहे. शिंका दिला दिला लगेच जांभई येते. हो देव काही केलं देव. ए चिंग्या, हे सगळं करण्यापेक्षा अभ्यास कर ना. नाही तर काय? हा गे केमिस्ट्री 2 चा पेपर, 50 पैकी 20. आणि हा गे बदाम. एक बदाम, एक बदाम आदमी को आइंस्टाइन बना देता है. ए तेरा बदाम निकाल. ए तो बे राख के दर जल दे. ये तुम्हारा, ये मेरा, क्या फर्क है? कुछ नहीं. फिर भी किसी को 50 में से 30, किसी को 20 और किसी को 40. अच्छा है बेटा, तू कच्चा है. बदाम एक ही लेकिन रिजल्ट अलग अलग. अच्छा, जमते हो? जमते जमते. एवढीच एनर्जी जरा अभ्यासात लावा म्हणजे बदाम आपोआपच वर्क करेल. हो सर. चला. ए माझी चावी स्कूटीलाच राहिली वाटतं. आलो जा. हां. तो नवीन स्टँडअप कॉमेडी शो कसा वाटला तुम्हाला? काय मजा नाही येऊ, एनर्जीच नाही कोणामध्ये. आणि टायमिंग तर अरे बापरे हॉरिबल. सर एक रिक्वेस्ट आहे, तुमची छोटीशी एक झलक दाखवा ना. नाही नको नको खरंच. सर प्लीज एकदा दाखवा ना. अरे खरंच नको. सर तुमच्या त्यावेळी किती एनर्जी होती खरंच. नाही आताही ती आहेच आणि हे सगळ्या जगाला माहिती आहे. प्लीज सर एक होऊन जाऊ द्या. त्यावेळी कदाचित ती एनर्जी कोणी ओळखली असती ना तर आज वेगळ्या ठिकाणी असतो यार. सर प्लीज प्लीज सर प्लीज. अरे बेरिंग पक्का सर. आ गई मेरी मौत का तमाशा देखने. सॉरी सॉरी. आ गए मेरे बदाम का तमाशा देखने. अब मैं बोलूंगा तुम देखोगे, ताली बजाओगे, घर जाओगे, सो जाओगे. एक बदाम कोई और खा जाएगा. कलम वाली भाई बदाम खिलाना चाहती थी, सबको अकलमंद बनाना चाहती थी. कौन समझा उसकी बात को? कौन समझा? मैं जाग गया, मुझे क्या, मेरा बदाम मेरे पास है. इसका खो गया वो देख. क्या बात है सर. <laughs>
अगं राहू दे ग, काय अचाट माणूस आहे ना. आपण पहिल्या दिवाळ सणाला तुझ्या घरी गेलो होतो. दारात गेल्या गेल्या मला शास्त्रीबाऊंनी विचारलं, मिस्टर शिक्षक फटाके आणले गेले. मी तात्काळ उत्तर दिलं, तुमच्या आवडीचा लक्ष्मी फटाका आणलाय. सगळे फुटले. काय टायमिंग होत ना आपलं. आज सावंत वहिनींकडे गेले होते, त्यांची गौरी कथ्थक मध्ये दुसरी आली ना. अरे वा, एवढ्या नाराज होत्या ना त्या. सारखं म्हणत होत्या माझ्यामुळे झालं माझ्यामुळे. गौरी त्या दिवशी प्रॅक्टिस करत होती ना, तर तिचे घुंगरू अचानक सुटले, परत बांधले परत सुटले. म्हणजे केलं त्यांनी सगळं व्यवस्थित नंतर, पण मग ऐन परफॉर्मन्सच्या वेळी गौरी अचानक थांबली, कारण तिला वाटलं. त्यांना गौरी सारखं म्हणत होती की आपण हे घुंगरू परत बांधून घेऊ म्हणून, पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मग काय झालं. मग आला दुसरा नंबर. अच्छा, म्हणजे पहिला नंबर आला नाही. आणि तुला काय वाईट वाटतंय? आपल्या अनुचं असंच झालं असेल का हो? त्याला केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी 30 मार्क मिळाले ना. म्हणजे त्या दिवशी नेमक्या गोल पोळ्या झाल्या नव्हत्या, त्यामुळे डबा खाताना अनुची चिडचिड झाली असणार आणि मग त्याचा परिणाम पेपर लिहिताना नेमक माझ्यामुळे झाला. माझ्यामुळे त्याला कमी मार्क पडले असणार. माझ्यामुळे. चला झोपा. विद्यार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर, मुख्याध्यापक या नात्याने तुम्हा सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. आजच्या दिनाचे एक आगळेच महत्व आहे बरं का, कारण शिक्षक हा समाजाचा निर्माण करता असतो. अजून कविता सुरू नाही झाली. तुम्ही नवीन असस, आता भोगा बघा. आपल्या शाळेत शिकलेला चक्रधर त्याची नासा मध्ये निवड झाली. नासा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? अमेरिकेची सुप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था. कोण होता हा चक्रधर? कोंबडीचं पिल्लू? नाही, गरुडाचं पिल्लू. कोंबडीच्या खुराड्यात राहणाऱ्या या गरुडाच्या पिल्लाला एका शिक्षकानं पाहिलं. त्याच्यातलं वेगळेपण, त्याच्यातली क्षमता, तो त्याला समजावून सांगू लागला. दूर नेऊन सूर्याकडे असं म्हणतात झेप घ्यायला त्याला तो सांगू लागला. पिल्लू सुरुवातीला नकार देत असे, पण शिक्षक आपले कर्तव्य करीतच राहिला, तो मागे हटला नाही. आणि मग या पिल्लाला स्वबळाची जाणीव झाली आणि त्याने थेट नासा मध्ये भरारी घेतली. कवी श्रेष्ठ व्यंकटेश माडगुळकर गुरु बद्दल काय सांगतात? सर, गदी. गदी माडगुळकर. गदी माडगुळकर. कवी श्रेष्ठ गदी माडगुळकर गुरु बद्दल काय सांगतात? कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात. आधी तुडवी तुडवी, आधी तुडवी तुडवी, मग हाते कुरवाळी. ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी.
सर तुमचे आवडते शिक्षक कोण होते? माझे आवडते कोण म्हणजे मुख्याध्यापक सर हो की नाही? नाही ऍक्च्युअली ते आम्हाला शिकवायलाच नव्हते माहितीये का? त्याला काय झालं यार? पण एक सांगू, तुमचे शिक्षक कोणीही असोत ते फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतात, त्याच्यावरून चालावं आपल्यालाच लागतं, प्रवास आपल्यालाच करायला लागतो. त्यामुळे शिक्षकांचं ऐकायचं जरूर ऐकायचं, पण करायचं फक्त आपल्या मनाचं. करेक्ट. ते एकदा केलं की डेफिनेटली यशस्वी होणार, 100% सक्सेस गॅरंटीड. मनाचं म्हणजे? मन कसं आहे ते एकदम सगळं सांगून टाकत नाही, असं भडाभडा बोलत नाही, पण हळूहळू ते सांगेल तुला. पण त्याला प्रश्न विचारत राहा आणि मग एक दिवस काय काय होत आहे? सॅटेलाइट. तुला कसं काय माहिती? टीव्हीवर पाहिलं. चल तू, चल माझ्या बरोबर नाचायला येतोस का? आणि काय झालं माहित नाही रे, चालूच होत नाही. जावेद, हे जावेद यार. बी पेशंट डॉक्टर, इधर मैं डॉक्टर है, रुको जरा. जावेद क्या रे, तू एक दिन में MBBS बन गया क्या रे पक्या? प्रकाश, कॉल मी डॉक्टर प्रकाश. हाँ डॉक्टर प्रकाश, ये तुम्हारे पेशेंट ने ऐसा पूछा तो तुम 200 एक्स्ट्रा लगा के पूरा गुस्सा उतार लेते ना उसके ऊपर? हम लोग ऐसा नहीं करते. एक्सक्यूज मी, जो कह रहे है. दो दिन ICU में रखना पड़ेगा. अरे पण मला अर्जंट बाहेर जायचं आहे. हाँ तो लेके जा, लेकिन कुछ हो गया तो फिर यू नो. यू नो डॉक्टर्स लैंग्वेज. तू डॉक्टर सफेद, मैं भी डॉक्टर लेकिन काला. तू MBBS, मैं 12वीं पास. तेरे पास डेली के 50 पेशेंट, मेरे पास 60. इनकम एनी टाइम तेरे से दुगना. फर्क है तो बस सफेद और काले का, और यही फर्क लोगों के लिए मायने रखता है. चला आपल्याला काय घंटा फरक पडतो? दो दिन में मेरा पेशेंट चीते के माफी दौड़ने लगेगा, एकदम तगड़क 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 का बड़ा पड़त नहीं. फर्क पड़ता है यार. सर जावेद, 2 दिवसांनी गाड़ी घ्यायला येतो. हेलो मैकेनिक जावेद, यू रिस्पेक्ट एंड टेक रिस्पेक्ट. ये एरिया में तेरे से ज्यादा फेमस है मैं. और पाटिल साहब क्या नया ताजा? फिर से फूस? किडनी ट्रांसप्लांट करनी पड़ेगी? अरे तुम्हारे नहीं यार, गाड़ी की. यार ये चोक तो ठीक से लगाया करो. बाकी बोलो, पढ़ाई कैसी चालू है? ठीक चल रही है. हा? मतलब अच्छी चल रही है. क्या बनोगे, सफेद या काला? सबके घर वालों को सफेद ही पसंद है, पर दोस्त काले में भी मजा है. और सुनो, जो भी करना प्रेशर लेके मत करना, वरना किडनी ट्रांसप्लांट. फिर तो जिंदा तो है लेकिन जीने का कोई मतलब नहीं. उद्या आमच्या शाळेत ना गाण्याची स्पर्धा आहे, तू ये ना. मला फिजिक्सचा एक्स्ट्रा क्लास आहे. तू ये म्हणजे माझा भाऊ म्हणून नाही, यू नो माझा फॅन म्हणून. मी स्टेजवर आले की ओरडायचं, चैताली चैताली चैताली. आणि हा,
तुझ्या ते दोन तीन छपराट मित्रांना पण घेऊन ये, त्यांचं वजन वाढेल. चल तू तू ना अन्या कात्री ठेव. तू तुझ्या बुद्धीचा जास्त वापर करतेस म्हणून तुझी उंची वाढत नाही अन्या. असं आई मना काकांना सांगत होती, पुढच्या वेळी येताना ते बुद्धी वाढवण्याचं नाही उंची वाढवण्याचं औषध आणणार आहेत तुझ्यासाठी. मी स्टॅच्यू. हे बघ, वयाच्या 21व्या वर्षापर्यंत उंची वाढते, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. अगं खरंच, ए ड्रामा सॉरी, उद्या कोणतं गाणं म्हणणार आहेस ते तरी सांग. अन्या मूर्ती लहान पण चैतू महान, सॉरी सॉरी चैताली महान. गुड, आता गाणं ऐक. हे काय? हे राष्ट्र देवतांचे ढिंचक ढिचक ढिंचक ढिचक ढिंचक ढिचक, हे राष्ट्र प्रेषितांचे ढिंचक ढिचक ढिंचक ढिचक. चैतू हे काय? अन्या तू ना आई सारखी रिएक्शन देऊ नकोस. हा न्यू जनरेशन आहे, कम ऑन. मग अशी तू केलेले पक्षी दाखव. हा बघ, ए चैतू तू केलेले पक्षी एवढे मस्त कसे दिसतात? चैताली टच, सिंपल आहे. मी केलेले पक्षी मन लावून केले आणि तू नाही केलेस. तू जेव्हा कोणतीही गोष्ट मन लावून करशील ना तेव्हा तुला पण सापडणार तुझा टच. आणि मग तीन दे, तूच दे, मला कंटाळा आहे. एक दोन तीन चल. खेळ. शिक्षक तुमच्याच घरात तुमच्यावरच अन्याय. हे घर तुझं पण आहे ना, टीव्ही लावून अन्यायाला वाचा फोड. शिक्षक अंपायर किचन मध्ये जर बघितलं ना तर तुम्ही आणि मी दोघांची एकाच वेळी विकेट. पण अन्या बारावीला आहे ना, मग आपल्याला का शिक्षा? पॉइंट बी नोटेड युअर ऑनर. हळू, आपल्या घरात लोकशाही नाही शिक्षक. एल्गार, हळू हळू हळू. कविता कविता सुरेश भटांची आहे म्हणून दाखवू का? नको नको, WWE ची फायनल मॅच आहे. अजूनही विचार करा. स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन वर्सेस द रॉक. काय रॉक? विशा विशा काय करताय? रॉक 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 गेला. तू चक्क झालाय आणि मला सांग सर. रॉक 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 इम्पॉर्टंट. ओके, दोघे बाहेर आहेत. लावा लावा. तू लाव, मी वॉच ठेवतो. पेज नंबर. क्या बात है, तुम्ही का नाही लावता? अगं तू लावलास ना ते कापून जाईल. माझ्या हाताने लागत पण नाही. अनु अरे किती काय लो, बस अभ्यासाला पटकन. बारावीत असणाऱ्या मुलांची जेवढी जबाबदारी आहे मी म्हणेन त्यापेक्षा जास्ती जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे. म्हणजे घरात शांतता ठेवणे, टीव्ही न लावणे, या छोट्या छोट्या गोष्टी फार परिणामकारक ठरू शकतात. मला असं वाटतं की सतत अभ्यास अभ्यास यामुळे
मुलांवरती मानसिक आणि शारीरिक असं दडपण येऊ शकतं, त्यामुळे त्यांना थोडा वेळ टीव्ही हा बघू द्यावा. पण सर, या सगळ्यामध्ये घरात जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर दडपण येण्याची शक्यता आहे का? म्हणजे त्यांना अशी भीती वाटू शकते की बारावी म्हणजे अरे बापरे इतका अभ्यास. मला असं नाही वाटत, एक प्रकारची शिस्त त्यांच्या अंगी येऊ शकते. अतिशिस्तीचा उलट परिणामही होऊ शकतो, म्हणजे मनाविरुद्ध सतत अभ्यास अभ्यास करायला लावल्यामुळे अभ्यासातली गोडीच नष्ट व्हायची जास्त भीती असते. बारावी एक संघर्ष वर्ष या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबूया. बघत राहा. येता बारावीचे वर्ष तोंडाला येईस, किती जीव घेणी रेस लावी कसे वाट. बारावीने या वाजवले बारा, झोपेचे आमच्या केले तीन तेरा, येऊन आयझॅक न्यूटन पाठ सोडे ना घालतो ये सारा. बारा दिने या बाजवले बारा, बारा दिने या बाजवले बारा. न्यूटनच्या थर्ड लॉ ने लावला आमचा थर्ड म्हणे इक्वल ऑपोजिट रिएक्शन. प्रेमाला मिळे ना प्रेमाची लाईन, कुणच न बघते देते ती टेन्शन. तू पूर्ण बघता सगळ्यांच्या नजरा, आयझॅक न्यूटन खातो ये सारा. बारावीने या बाजवले बारा, बारावीने या बाजवले बारा. डेबिट क्रेडिट प्रॉफिट लॉस रोज रोज तीच कॅसेट. फ्रेंड्स आपलं कॅपिटल, मी फ्रेंडशिप आपली असेल. साइन कॉस टॅन थीटा येत नाही हे डाल आता, कशासाठी हा आटा पिटा, रोज उठून मारा रट्टा. लॉ ऑफ इमोशन समजून घ्या जरा, आयझॅक न्यूटन घालतो ये सारा. बारावीने या वाजवले बारा, बारावीने या वाजवले बारा. मोगम्बो तो खुश हुआ, हमसा आता बघाना. रिप्रोडक्टिव सिस्टीम आम्हा पुन्हा पुन्हा शिकवाना, जगण्याची कला पुन्हा शिकावा. आयझॅक न्यूटन घालतो ये सारा. बारावीने या वाजवले बारा, बारावीने या वाजवले बारा. थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल्स आम्हाला आहे अट्रॅक्शन, सापडत नाही काही केल्या रूट्स ऑफ इक्वेशन. मेथड पाहून धड धड वाढत जातो हा पारा. बारावीच्या जाळ्यामधून सोडवा जीव बिचारा, सोसाव्या किती मरणाच्या कळा, आयझॅक न्यूटन घालतो ये सारा. बारावीने या वाजवले बारा, बारावीने या वाजवले बारा.
कारची साईज वाढवा, टक्क्यांसाठी जागा तशीच ठेवा, आणि त्या मुलाचा फोटो आहे ना तो छोटा करा, आणि साहेबांचा फोटो मोठा करा. वरती लिहून टाका असा पुत्र होणे नाही. मिसेस शिक्षक, मिसेस शिक्षक, याओ या. हे घ्या खीर आहे बदाम टाकून. अहो आमच्या मुलाला 63% होते, अनिरुद्धला 72 आहेत. आनंदाची गोष्ट आहे नाही का? नाही, ॲग्रिगेट 72 आहेत, पण पी सी एम मध्ये 70 आणि पी सी बी मध्ये तर 68 आहेत. अहो त्या देसाईंच्या धनुला पण 72% होते हो, पण आज बँकेत मोठा अधिकारी आहे तो, टक्क्यावर जाऊ नका हो तुम्ही. येतो हा. कुठलं हात ओला होता म्हणून हातात ना निसटलं भांडण पडलं, रागाने कशाला बघताय? काय मोठा गुन्हा केलाय मी? केलीये तुझी सुकी भाजी केली हा. अख्खा दिवस त्या गॅस समोर उभं राहून तुमचे चोचले पुरवण्यात जातो. कधी तो गॅस जिवंत झाला ना तर तो सुद्धा म्हणेल की बाई विश्रांती घे म्हणून, पण तुम्हाला काय त्याच? केलीये तुमची रस्सा भाजी सुद्धा केली हा, कारण रस्सा भाजी शिवाय तर तुम्हाला उपवासच वाटतो. सगळे सारखेच. नारळ आणायचा फुटला, पण प्रसाद मला का? हा अन्याय शिक्षक. चैतू जरा उंच, जरा वयाप्रमाणे वाग. अग आई पण. अरे हो हो हो, चला चला खीर काढा, खीर वाढा आणि जेवायला घ्या. चला चला. मी पूर्ण खाणार. हो चैतू माझ्या वाट्याची पण तूच खा. माझ्या वाट्याची पण तू खा. हो म्हणजे मी विलन. हो. अरे हो हो, एक काम करूया आपण. हे बघ संगीत खुर्ची खेळतो की नाही आपण, तसं आपण संगीत खीर खेळूया. तू गाणं म्हणायचं आणि तो बाऊल आहे तो फिरवत राहायचा. जिथं गाणं थांबेल आणि बाऊल ज्याच्याकडे असेल त्याने खीर खायची. हा पासिंग द पार्सल. यस चलो चलो चलो, स्टार्ट स्टार्ट. डोळे बंद, गाणं गाणं सुरू. अटक मटक चवळी चटक चवळी झाली गोड गोड, जिभे लाला फोड फोड फोड, काही फुटेना करचा पाहुणा उठेना. हे बघ पाहुणा उठेना, हे बघ पाहुणा. हा जास्त अपेक्षा होती ना म्हणून जास्त चिडचिड झाली. बारावीची परीक्षा तू एकट्याने नाही दिली बेटा, आम्ही सगळ्यांनीच दिली. सगळेच थोडेफार कमी पडले असतील आपापल्या विषयात. चूक तुझी एकट्याची नाही, सॉरी. आई हो हसीना जब
रुत जाती है तो एक दो तीन। अरे किती टायर्स आहे ते? जिमला जायला पाहिजे ना? आहे ना आपल्याजवळ व्यायामशाळा. व्यायामशाळा? पाटील सर कुठे चाललात? व्यायामशाळेत. पाटील सर कुठे चाललाय? जिम माझा. जिम या शब्दाला जी काही किंमत, जे काही वजन आहे ना ते. हे काय, कोण आवडतो आपल्याला यातला? आता या वयामध्ये आपण विभक्त व्हायचं? अरे समाजाचा तरी विचार करा भारतीबाई. अरे मुलाबाळांचा तरी. येस, तुझ्या मनात काय चाललंय ते कळतंय मला. हा ॲडव्होकेट सावंत मीटिंगमध्ये आहेत. हा त्यांना सांगा पाटील सरांचा फोन होता. हा हा मी उद्या सकाळी येतो, वकील साहेबांना म्हणा मी उद्या सकाळी येतो. ओके. वकील कशाला? नाही जे काय तुझ्या मनात आहे ना आता ते बघच तू. आता या सगळ्यांचा फटशा पाडतो मी. अरे दूध आहे घरच, होऊ दे घरच. पाटील म्हणत्यात आपल्याला. दूध, वकील, काय काय माझ्या मनात? काय लिहिलं याच्यावर? 100% रिझल्ट. आपल्या अनुला किती पडले? 72%. म्हणजे हे लोक खोटं बोलत आहेत. आणि जर हे खोटं बोलत असतील तर 28% पैसे परत करा. हो सावंत वकील फाडून टाकतील यांना. आपण केस करायची आणि आपण यांच्याकडनं 28. भारती अस हप्त्या हप्त्यात नाही रडायचं. जे काही रडायचं असेल ना ते लमसम मध्ये रडव. मी पण रडू का तुझ्या बरोबर? म्हणजे बरं वाटेल. होईल, सगळं ठीक होईल. होईल ना? चैतू आत्या आली का? अनु चैतू. अरे गेले कुठे सगळे? या 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 चला. अरे तू कुठे चालला बाबा? पैसे द्यायचे रिक्षावाल्याचे गे, त्याच्याकडे 2000 चेन नाही. अगं आहे माझ्याकडे. आहे आहे तर दे मग. काय गरम होतंय नुसतं. उफ देवा 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 काय गरमी माहित गाले नुसता. त्यातो रिक्षाचा प्रवास दे बाई. हल्ली एसीची एवढी सवय झाली आहे ना. फॅट वाढवते. हा वाढव वाढव. अभी डॉक्टर झाल्यापासून सगळंच बदललंय. काय कसा झाला ग प्रवास? अरे काय प्रवास काय, पूर्वीच होत रे दगदग दगदग दगदग. आता काय विमानात इकडून तिकडे उडायचं. पण तू इथे येऊन बसलास आडवळणी कोकणात. इथे ना विमानतळ ना एक्सप्रेस वे. अगं लवकरच होईल बघ. ठीक आहे 2000 रुपये. चिल्लरचे ना फार पंचायत होते. 500 आणि 2000 चिल्लरच मिळत नाही ग. आता अभिजितचं तरी काय चुकतंय रे? 1000 आणि 2000 कमाई नाही त्याची. डॉक्टर आहे ना. दे आत्या, मी देते आणून चिल्लर. अगो बाई पहिल्यांदा आत्या म्हणाली मला. मी पैसे मागताना सगळ्यांना नीट झाक मारते. चैतू दे, मी देते आणून. नका झालं काम काय रे? तुम्ही उडवा चिमण्या तुमच्या, येतीलच पोपट आणि कावळा खेळायला. आणते मी चहा. आण आण.
क्या मरम्मा डार्लिंग, क्या क्या चल रहा है लाइफ में? क्या बताऊं तुझे, ट्रिपला गेलो होतो ना आम्ही, अगो नवीन रस्ता नवीन ड्रायव्हर, पण आमच्याकडे हे आहे ना रस्ता चुकला होतो, पण माझ्या फोन मध्ये ना ते GTPG GP काय RS काय म्हणतात ना ते आहे, त्यामुळे पोहोचलो व्यवस्थित. डार्लिंग सगळ्या स्मार्टफोन मध्ये असतं नेव्हिगेशनचं ऍप्लिकेशन ना, असेल तसा चायना आयटम तर 1500 मिळतो. मागतलाय हा. तू ना अजून खेड्यातल्या माणसांसारखीच वागतेस. ग्रो अप बेबी, ग्रो अप बेबी. बेबी अण्णा मला बेबी म्हणायचे, खंबीर माणूस लवकर गेले नाही. अण्णा मला म्हणायचे बेबी. अरे अरे आला वाटतं तुझा पक्षी काय लिहिले ग? इमर्जन्सी, नवीन मिशन आहे, सिरियस, मला जावं लागेल. बाय रम्मा डार्लिंग. काय कुठे चाललीस? काय काय चाललेलं असत. घे चा घे. बघितलं ना, ठीक आहे, वाटलं होतं काय झालं. ठीक आहे ठीक आहे. PCB मध्ये किती? 68 मिळाले ना. नीट मध्ये पण चांगले मार्क्स नाही. थोडक्यात काय, अनु डॉक्टर होणे नाही. काय काय स्वप्न पाहिली होती मी त्याच्यासाठी. असो आपल्या घराण्यात एकच डॉक्टर अभी दादा. अनु का काही गोड खायला नको रे. अहो मला वाटलं. राहू दे राहू दे, आता झालं ते झालं ना, जा तू फ्रेश होऊन घे बरं. आणि अनु आला की नंतर आपल्याला जेवायला बसायचंय, वाटलंस तोपर्यंत TV बघ. नको बाबा TV नको, कालपासून त्या मुलांच्या आत्महत्येच्याच बातम्या ऐकायला येत आहेत. हो म्हणजे काय, आजचा पेपर बघ सगळा त्यानंच भरणार. हे बघ, 12वीच्या निकालानंतर जिल्ह्यात 8 आत्महत्या. काय म्हणतोस? मुलांना समजून घेण्यामध्ये पालक अपयशी. कसं व्हायचं आजकालच्या मुलांचं, आणि पालक बिचारे जन्मभराचे दोषी. ते जाऊ दे, तो विषय नको. जाऊ दे. अनु कुठे गेला? स्वारी सकाळी तुटून गेले फिरायला, येईल इतक्यात. कुणाकडे सांगून गेलाय का जाताना? गडावर जातोय म्हणाला. ही सगळी मुलं म्हणजे हा गड हा त्यांचा अड्ड्यात आहे. कशाला जमतात आणि काय बोलतात त्यांचं त्यांना नाही. तुम्ही बसा, हा आराम करा, आलेच मी. ये ना चाग. येते रे, राहिलाच माझा. चैतू कुठं गेली? काय म्हणत होती, इमर्जन्सी? चैतू, अग हा अनु कुठे? ए एवढं काय झालंय? अग नाही, ते TV बातम्यांमध्ये काय काय येत. एक मिनिट, तुला काय वाटलं अन्या सुसाइड वगैरे? चैतू त्याला डेअरिंग लागत, त्याचा मसावी निघतोय. मसावी? मनीषा सारंग विचारे अन्याची, यु नो आता फटाफट होणार ना. अग पण मग तिकडे काय करतोय? कमी मार्क्स पडले ना, आता फ्रस्ट्रेशन डिप्रेशन, मग थोड्या वेळाने रडणार. आधार शोधतोय. हा बाई, तुमच्या पिढीचं काय मला कळत नाही. आमच्या वेळी असं नव्हतं, आधार म्हणे. मग कसं होतं? आमच्या वेळी सगळं सरळ होतं, असं चिपो का कोणी नव्हतं. चिपो का म्हणे. चल चल, संध्याकाळी मामा येणार आहे. आता कुठे घेणार ऍडमिशन? माहित नाही, म्हणजे अजून ठरवलं नाही.
ऐक ना, तक्के एकमेकांना देता आले असते तर किती मजा आली असती ना. म्हणजे काय झालं असतं? माझे 15% मी तुला दिले असते आणि मग तुझे 87% आणि मग तू नेहमीसारखा हसला असतास. ही मला तर अजूनही वाटतं ह्याने डॉक्टरच व्हावं. अभि आणि अनु रासही सारखी आहे दोघांची. ते डोनेशन वगैरे देऊन जमणार नाही का? अहो काय चाललंय भाऊजी? अहो अहो आमची अख्खी 8.5 एकर. हा तेच. आणि तुमची फुकफक करून उरलेली 2.5 गुंठे. आणि एक घर जरी विकलं ना तरी MBBS च्या ऍडमिशनचं मुश्किल आहे. अहो 1.5 कोटीचा भाव चालू आहे आज. मग परत 4-5 वर्ष राहण्या खाण्याचा खर्च तो वेगळाच. डॉक्टर सोडून बोलाव. हा तर पोरगी बिरगी असती म्हणजे चैतू असती तर डीएड फिक्स ना. काय भाऊजी? हा डीएड चांगलं आहे. हट, मी नाही मोजणार लोकांची गुरुढोर. घरात लहान मूल आहे का? पोलिओ डोस द्यायचा चैतू. काय काका, तुमच्या मुलाचं काय ठरलं? अहो होय तर. अहो काय म्हणतात, आयआयटीत काय तर ऍडमिशन घ्यायची म्हणतात. अहो बाई, सुतार कामात खूप पैसे गावतात ना. हो हा, अहो ते आयटीआय असेल त्याच्यात असत सुतार काम. हो असता हो वाईट शब्द अडेतडे जाता ना. त्या झिलाक मी सांगलंय 2-4 म्हशी घेऊन तिथं तर म्हणता कसो नाक दाबून. शी लाज वाटता? ते काय सांगलोय, दूध पिताना लाज नाही वाटणार. आजकालची पोरा ही अशी बारबाशी. भाऊजी मी काय म्हणतो, आपल्या वाणी BSc अग्री करायचं. अवलय पैसा म्हणजे शेती नाही करायची हो, नुसतं सांगायचं. काय म्हणजे शेती शिकवायची. या पावसा पाण्याचा वगैरे काय संबंध नाही. तिथं कांदा सडू नाही तो पडू. तुमच्या वाणी शिकवायचं फक्त, शिकायचं नाही. हा सेफ गेम गप गप. ताई अहो हे काय बी म्हणतात ना, मला अजिबात आवडलेलं नाही. ऍग्री प्रेस्टिज नाही. नाही BSc जरी करायचं म्हटलं तरी म्हणजे कॉम्प्युटर वगैरे असावं नाही का? म्हणजे जरा सांगायलाही बरं वाटत. मग काय, लग्न कार्यात मान नको खाली जायला. BSc लाखात होतात पण जे काय करायचं ना ते असं स्टँडर्ड करावं. काय मला काय वाटत बोल, पुढचं भविष्य आयुर्वेदाचं आहे. हा अहो काय तुम्ही काका, आता पोरग काय काडे गाजराचा पालकाचा रस इकत बसलो. तसा नाही हो, अडवण्यासारखं बोलू नका. काय अख्ख्या जगात आयुर्वेदाचा उदो उदो होतोय, फक्त आपल्या घरात त्याला किंमत नाही. BAMS ला देखील खूप मेरिट आहे बरं का? नाही नाही रागू नका काका, पण कसं आहे आयुर्वेद म्हटलं ना मला ते दाढीवाले म्हणजे साधू बेतूच आठवतात. अहो एकुलती एक पोरग आहे आमच्या ताईला, नको असतं काय. अज्ञानावर विजय मिळवणं महा कठीण. हो पण अन्याला तर विचारत त्याला काय वाटतंय. मला वाटलंच, ही आजकालची मुलं मला काय कोणी विचारतच नाही. अरे बाबानो हे लग्नासारखं असतं, तुम्ही पसंत करता पोरगा पोरगी पण घरदार काय कमावतो काय हे सगळं बघावं लागतं आम्हाला. नाही तर स्वतःबरोबर घराण्याची अब्रुवेशी वर आजकाल घटोत्सव किती होतात बघताय ना तुम्ही. मी सगळा विचार केलाय आणि विचारपूस पण केली आहे, आमच्या स्टाफमध्ये पण विचारलं. इंजिनिअरिंगसाठी मार्क्स बरे आहेत, एखादं बरं कॉलेज मिळेल तोही एक पर्याय आहे. तो सावंत वकिलांचा मुलगा आहे ना, इंजिनिअरिंगला आधी नकोच म्हणत होता पण नंतर त्याला बळजबरीने टाकलं तर झाला ना तो चांगला इंजिनियर. पगारही चांगला. पाण्यात टाकलं की आपोआप येतो पोहायला. मग मला तर वाटतं दोनच पर्याय असतात, डॉक्टर किंवा इंजिनियर, बाकी सगळे काम चालवू. आता डॉक्टर नाही म्हटल्यावर उरला काय पर्याय? इंजिनियर अनिरुद्ध पाटील. प्रेस्टिज आहे, 4 चौघात कसं उठून दिसतो माणूस. मग होणार की नाही इंजिनियर? चला ठरलं तर चल. इंजिनियर हो वशील ना तू पण इंजिनियर. ओ थांबा का, मी घेतो.
रिक्षा थांबवा रे. चला 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 चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पापड्यांच्या ओंजळीत रीते पण बाकी दूर तू जाता सोडूनी सुनी सुनी बेचैनी घर का की घर का की घर का की घर का जग तुझा विना आई बेचव झाले क्षण काही रुचे ना पाखरच माझ मन आज हसीना मी एका की अनिरुद्ध पाटील. बाई वाड्यावर या. असा पाटील की साधा सरळ. हिरवळ म्हणजे काय माहितीये? आयला हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही झेलत होती.
झेलत होती? हाँ काय झेलत होती? काय अबे खेलत होती? हाँ खेलत होती। ओ पाटील तुमची फुलराणी काय घालणार? नाही म्हणजे पंजाबी जीन्स नववारी का मिनी स्कर्ट? नाही यू हॅव टू आन्सर बिकॉज रूल्स आर रूल्स। अहो असं काय विचारताय पाटलांना? काल मी तयार झालेलं शरीर, झुपकेदार मिशा, डोक्यावर फेटा असे पाटील असतात, त्यांची फुलं राणी कशी असणार? ओ ट्रेडिशनल। हा म्हणजे नाकात नथ, डोक्यावर पदर, म्हणजे पाटलांची फुलराणी नववारी नेसणार। टिंग 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 टिंग। वा 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 चालेल चालेल जा। ए ज्युनियर माझं नाव नाही विचारलं? डी डी फॉर डी फॉर कनका। कापला रे बकरा। सिगरेट भाई आई शपथ मी नाही ओढले, खरंच सोडले भाई। नाही नाही मला पाहिजे सिगरेट। गुड मॉर्निंग सर। माहिले बी क्या आपला धुळ्या मा इलेक्शन ले बी आवडी गर्दी नी रात मग आई की नाही भांबरे बिकाजी भांबरे। नाही नाही ती आपली जरा जेमझोन वनी स्टाईल आहे। अनिरुद्ध पाटील हाऊ चिंत्या चिंता म्हण ना रे चिंता म्हण आम्ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल। हा मग आईले तिकडे बी दुष्काळच बनायचं भू। हा बिक्या कम्प्युटर लेवल पाहिजे होतं गड्या म्हणजे कशा नुसत्या दिसत पोरीच पोरी। बाकी सिनियरचं थांबवल्यावर एक नामचा चिंता बोलला मनी फुलराणी मिनिस्कट घालला लय फॉरवर्ड आहे चाल। कोणाची फुलराणी काय घालणार याची उत्सुकता सर्वांनाच। फूल राणी तेच घालणार जे फूल राजा घालणार। या फूल राजा कॉन्टेस्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। शंकर झाली शालू झाली आता कुणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव। फूल राजा कॉन्टेस्ट चे विजेते आहेत चिंता।
कोण आहे कोण आहे ए हा काय राजी करता का रे नाही भाऊ ते बारीक पिन चार्जर राहिलं होतं डीबाई कडे ते घ्यायला आलो तो चार्जर हा बारीक पिंच ते यांची बॅटरी कमी आहे ना जरा ठीक आहे ठीक आहे चार्जर बारीक पिंच याच्या आहे का गावाचे छप्पन नमुने छप्पन त्यांचे स्वभाव आधी चार्जर लाव छप्पन गावाचे छप्पन नमुने छप्पन त्यांचे स्वभाव मस्तीचा वायर ला दोस्तीचा चार्जर लाव सोन्या मस्तीचा वायर ला दोस्तीचा चार्जर लाव मस्तीचा वायर ला दोस्तीचा चार्जर लाव सोन्या मस्तीचा वायर ला दोस्तीचा चार्जर लाव मिस मध्ये मिस आपण बाहेर जाऊ भाई तुझी गर्लफ्रेंड येते अरे येऊ दे की भाई दहालाच गेट बंद सकाळी येऊ भाई उंदीर आणि ढेकणा अरे आपलेच ना भाई इथे जे होणार किस्से आयुष्यभर लक्षात सोडून गेलो तरी हॉस्टेल करता घर मना दुनियेला वाटू दे भोकड तरी आपला महाल हराव आधी चार्जर लाव छप्पन गावाचे छप्पन नमुने छप्पन त्यांचे स्वभाव मस्तीचा वायर ला दोस्तीचा चार्जर लाव सोन्या मस्तीचा वायर ला दोस्तीचा चार्जर लाव छप्पन गावाचे छप्पन नमुने छप्पन त्यांचे स्वभाव मस्तीचा वायर ला दोस्तीचा चार्जर लाव सोन्या मस्तीचा वायर ला दोस्तीचा चार्जर लाव Today we are going to learn the isometric projection of a cube. If a cube is placed on one of its corners on the ground, the FV is the isometric projection of a cube. Step-by-step construction is shown in this diagram. I hope there are no doubts. You have any doubt? You have any questions? That's good. But the most important thing, when the view is drawn by using an isometric scale, it is known as isometric projection. But use of isometric scale is inconvenient and impractical. This is very important. Be attentive. The class is over. जमत ना रे सोप आहे रे हा त्या नाव काय आवड Thank you.
मी खरंच खूप प्रयत्न करतोय का चैतू, पण मला नाही जमत आहे का, मला नाही जमत आहे. मला माहिती आहे बाबाने लोन काढलंय, त्यांना आधीचा हप्ता आणि आता परत, त्यांना खूप स्ट्रेस आहे गा. मला मला माहिती आहे आईने तर 12 माझ्यापेक्षाही जास्त अभ्यास केला होता, मी सुद्धा केला, पण मला नाही जमत आहे ग, मला नाही जमत आहे. आलोय मदतीला. डोंट वरी ज्युनियर, तुझा हा प्रॉब्लेम आजचा नाही, इंजिनिअरिंग सुरू झाल्यापासूनचा हा चिरंतन प्रॉब्लेम आहे. कम ऑन फॉलो मी, चला रे. कमांडर, कालिया. हाँ भाई. मानेला खाजो रे का वरती तो मी काय म्हणतो आण, समजा तुला अल्लाउद्दीनचा चिराग भेटना, ते तू तू जिनेलर काय मागशील? शिवाजी महाराजांची भेट, त्यांना सगळं विचारीन, स्वराज्याची स्थापना, अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका, पाण्याचं नियोजन, त्यांची युद्धनीती, सगळं सगळं. असं असेल असेल आमचं चिंता कोणाचं तरी चांगलं थोबड माग, आणि मी जिनला माग एक जेम्स बॉन्डची गाडी. हा आणि दिली आता 2-4 पोरी नुसता कह. चिंता जरा बॅकग्राऊंड म्युझिक दे, तोंड नाही दिसत तुन. महाराज, शिवाजी महाराज. महाराज रुद्रा महाराज. भिक्या सगळे बघतायत. बस बस. अरे इकडे या या. मुजरात तिकडे
की इकडे समजलं का काय रे? ये वा नाव काढलं पोरांनी, चीटिंग करायला शिकले, आता चीटिंग करून पकडले गेले आणि नाव बोर्डावर लागलं तर चोर, चोरी करून पकडला जातो तो चोर, आणि जो सुटतो तो शिरजोर. जा जा जा. ऊन ऊन लागतंय का भाई? नाही नाही लागते, लागायला पाहिजे थोडं ऊन. अनिरुद्ध पाटील, अनिरुद्ध पाटील, मी हिंसेच्या प्रचंड विरुद्ध आहे. खूप त्रागा करून, भांडण करून, मारून प्रश्न सुटतात पण त्याचा पाहिजे तसा परिणाम होत नाही. या उलट नकार, अपयश, अपमान या गोष्टी माणूस कायम लक्षात ठेवतो. गो अँड स्टँड देअर. Go and stand there. Students, let me introduce to you one more cheater. Mr. Aniruddha Patil. Three claps go. Zurat. आजच नोटीस बोर्ड वर लागली पाहिजे. द क्लास इज ओव्हर. Don't take it personally, Junior. Rules are rules.
मस्तीच्या वायरला दोस्तीच चार्जर लाव सोन्या. ए आण्या रावर ना राव लवकर. अरे तुझ्या आई वडील आलेत. नाही मी म्हणलो आईला चला तुम्ही हॉस्टेल मध्ये, पण पण अरे आई म्हणली की जरा कॉलेज वर्ग बघून येते. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Anu, happy birthday to you. अरे अनु आज तुझा हॅपी बर्थडे ना म्हणून मुद्दाम आलो आम्ही. तुझी आठवण आली रे. हे बघ जेवायला बाहेर जाऊया कुठेतरी. आणि गिफ्ट पण आणलंय. फोडलं राहतच नाही तिला. अरे अरे हो अरे हो हो राजे मोठे झाला तुम्ही. रडताय का? आता असं एकटं राहायची सवय करा. बस 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 चला 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 जेवायला जायचं ना आपल्याला. हो हो बस आता मस्त आहे रे. कॉलेज आवडलं आम्हाला तुझं. हो तर शिक्षक म्हणत होते ड्रेस किंवा असंच काहीतरी घेऊ म्हणून. पण म्हटलं नाही माणूस स्वतःला जसा बघतो तसा घडतो. मस्त आहे ना. आता असाच हो विजेता. एक व्हेज कोल्हापुरी, एक मले कोफ्ता आणि चार रोटी तंदूर रोटी. चार तंदूर रोटी. ओके मॅडम. मग कॉलेजमध्ये काय नवीन गमती जमती? मला कोल्हापुरी नकोय. स्पायसी रोजच असतं आणि कोफ्ता मला आवडत नाही गोड गोड. त्यापेक्षा आपण चायनीज खाऊया ना. हो चालेल. काही नको काही नको. अरे आता ऑर्डर दिली ना. काही गोष्टी इतरांच्या आनंदा करता कराव्यात माणसानं. मग चायनीज नको. अब कुठे चालला? अधून आलो. अरे पण मग आधीच नाही का जायचं? हा नेहमीच असा असतो कन्फ्युज. मी ती भाजी खाणार नाही. मी चायनीजच खाणार. राजे मला स्टाफ रूम मध्ये सध्या कोणी ओ शिक्षक असं हाकच मारत नाही. काय हाक मारतात माहितीये? ओ इंजिनियरच्या बाबा. आणि मला काय म्हणतात माहितीये गल्लीतल्या बायका? इंजिनियरची आई भारतिका आता मालामाल होणार. घे ग्रेव्ही देऊ का थोडी अजून? Red Bull! Red Bull! Red Bull!
थोडा पूर चला. अरे थांब ना, मी काय म्हणत आपण हे करा. गाईड पाहिजे का? गाईड 50 रुपयाला 3 स्पॉट, सगळी माहिती सांगणार. इथं महादेवाचं मंदिर आहे, इथं नंदी आहे, त्याच्या एकदम आतमध्ये पिंड आहे. हा काय काय आणि काय झालं? काही नाही रे, तो फक्त जागा दाखवतोय आणि माहिती सांगतोय ती किती बोरिंग पद्धतीने. आणि मग तूच सांग ना सगळं ना ती गोष्ट. ते विश्वास पाटलांच्या संभाजी पुस्तकात होती ना आणि आम्हाला सांगितली होती तशीच्या तशीच आहे. जाऊ दे रे, इथे कुठे जाऊ दे का? जा रे तू सगळ्यांना बोलून ये. मित्र मैत्रिणींनो, आज आपला अनिरुद्ध आपल्याला संभाजी महाराजांबद्दल कधी न ऐकलेली गोष्ट सांगणार आहे. चला रे, चला. स्वराज्याच्या संपूर्ण इतिहासाचा एकमेव साक्षीदार म्हणजे हा सह्याद्री. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अशा कितीतरी वीरांच्या कहाण्या दडल्यात ज्यांची नावही आपल्याला माहीत नाही. आजच्यासारखाच एक दिवस होता. कोकणातील निवळीच्या माळावर 7-8 पोरं खेळत होती, जवळपास आपल्याच वयाची. तेवढ्यात घोड्यांच्या टापाने माळावरच्या धुळीचा लोळ उठला. समोर होता तो मुघल सरदार मुकरब खान आणि त्याच्याबरोबर साक्षात संभाजीराजांचे मेवणे गणोजी शिर्के, महाराणी येसुबाईंचे थोरले बंधू. त्यांच्याबरोबर घोड्यावर आणखीन एक दिप्पार देह जखमी अवस्थेत साखळदंडाने करकचून बांधून टाकला होता, तोंड फडक्याने आवळून टाकलं होतं. संभाजीराजांच्या मेवण्यानी त्या पोरांना आज्ञा केली. पोरा हो, या निवळीतल्या जंगलातून आम्हाला पार करा. अरे सह्याद्रीतून वाढवी दावा. अरे पल्याडी एकदा कराडच्या रस्त्याला लागलं जाऊ की आमचं आम्ही. त्या दिप्पाड देहाकडे बोट दाखवत खान म्हणाला, इस व्यापारी ने हमसे दगाबाजी की है, इसीलिए हमने उसको कैद किया है और अब हम उसको ले जा रहे हैं. सह्याद्रीचं जंगल म्हणजे वाघाचा जबडा, जो भटकला तो गटकला. रस्ता नाहीच, दगड धोंडे आणि खोल दरी. पण त्या पोरानं मात्र जंगल खडानखडा पाठ होत. कित्येक तास दरी खोऱ्यातून वाटा तुडवत त्यांनी खानाला त्याच्या कैद्यासकट तो घाट उतरवला आणि पलीकडे पोचवलं. खानाकडून बक्षिसाचा मोहरा घेऊन ते परत आले. मात्र त्यांना दिसलं की गावात रडारड सुरू आहे, सगळीकडे नुसता आक्रोश. माहिती घेतल्यावर कळलं की स्वराज्यावर संकट कोसळलंय. नुसतं संकट नाही, महासंकट. संभाजी राजांच्या मेवण्यानी खुद्द राजांची फितुरी केली, मुघलांची हात मिळवणी करून आपल्या शंभू राजाला पकडून दिलं आणि ते याच वाटेने पुढे कराडला गेले. हे ऐकल्यावर त्या पोरांची वाचाच गेली. बक्षिसाच्या मोहरा विषाच्या गोळ्या वाटू लागल्या. पोरांचे मेंदू सुन्न झाले. कुणी स्वतः स्वतःच थोबाड फोडून घेतलं, कुणी डोकं आपटून घेतलं, कुणी माती खायला लागलं, तर कुणी त्याच मातीत गडाबडा लोळायला लागलं. खानासोबतचा तो कैदी आपला शंभू राजा होता आणि त्या दगाबाज खानाला आणि फितूर गणोजीला आपणच रस्ता दाखवला. पाप केलं आपण, पाप. या विचाराने त्यांना घेरलं. त्यांनी बक्षिसाच्या मोहरा फेकून दिल्या आणि ते तसेच धावत सुटले. त्या घनदाट जंगलात 8 ठिपकी वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकू लागली. त्यांनी रात्र पाहिली नाही, काळोख पाहिला नाही, काटे कुटे दगड धोंडे त्यांनी कशालाच जुमानलं नाही. त्यांच्या डोळ्यात आक्रोशाच्या ठिणग्या होत्या, हृदयात पश्चाताप आणि डोक्यात अंगार. त्यांचे कपडे फाटले, पायात काटे गेले, धोपरं फुटली, कातडी सोलटली, पण ते मात्र पुढे जातच राहिले. आणि समोरच काही अंतरावर त्यांना दिसली ती खानाची छावणी. आणि मग
17-18 वर्षांची ती पोरं आपल्या कमरेचे कोयते त्यांनी हातात घेतले आणि हल्ला बोल केला. आपल्या शंभू राजाला सोडवण्यासाठी तुटून पडले त्या खाण्याच्या छावणीवर. मोगलांची मुंडकी छाटण्यासाठी त्यांचे हात आकाशात सरसावले. डोळे खानाला शोधू लागले. पण समोर होते ते हजारो मुघल आणि हे फक्त 7-8 जण. 10 दिशांनी घुसलेल्या भाल्यांनी त्यांच्या रक्ताच्या छिडकांड्या उडाल्या. तलवारी देहाच्या आर पार गेल्या. आकाशात सरसावलेले हात छाटले गेले. क्षणार्धात संपलं सर. पण त्या पोरांनी मात्र इतिहास घडवला स्वराज्यासाठी. आपल्या शंभू राजासाठी प्राण दिल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होत. शंभू राजा स्वराज्याचा दुसरा छत्रपती. वाघालाही लोळवणारा आणि हत्तीलाही झुंजवणारा हा लढवय्या. औरंगजेबाने त्यांचे डोळे काढले, त्वचा सोलली, देहाची अगदी चाळण केली. पण राजे औरंगजेबासमोर नमले नाही. औरंगजेबाच्या 5,00,000 फौजेला ज्यांनी 8 वर्ष झुंजवलं, स्वराज्यातील एकही महत्वाचा किल्ला ज्यांनी हातचा जाऊ दिला नाही, अशा या राजाला मराठेशाहीतल्या पितुरींनी गमावलं. वयाच्या अवघ्या 32 वर्षी औरंगजेबाला शरण न जाता आपल्या या रणझुंजार राजाने मृत्यूच्या वेदीवर मस्तक चढवलं. ते ह्याच तुळापूरच्या संगमावर शंभू राजाच्या निशयापुढे पातशाही हरला. साक्षात मृत्यूही ओशाळला ह्याच तुळापूरच्या संगमावर. भिक्या तू बरोबर घोडा लावला आणि मला अस्वल कसं चिंत्या जैसा फेस वैसा भेस. डायलॉग पटवत का तू? नॅचरल ऍक्टर शी मी. उत्स्फूर्त कार्यक्रम असतो आपला. आपण बी उद्या आहे का नाही? चला या इकडे शेवटचा सीन करू. क्यू 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 जंगलात आला पाहुणा नवीन. मी धर्माने पांढरा, जातीने लाल, पंथाने पिवळा, तर समुदायाने काळा आहे. तुम्हाला धर्म, जात, पंथ, समुदाय शिकवायला आलोय. त्याने काय होणार? तुम्ही एकजूट व्हाल, तुमची शक्ती वाढेल. पण आम्ही एक आहोत. स्टार्ट. बोल मानवा. तू इथे का आलास? तू आमच्या फूट पडणार. आवाज गो बॅक सायमन. गो बॅक सायमन. गो बॅक चिंते. सायमन गो बॅक. सॉरी सॉरी, ह्युमन गो बॅक. एनर्जी यार. कंपोजिशन कंपोजिशन. हे मानवा, तुला उन्नत व्हायचे असेल तर तुला तुझा खरा धर्म शोधला पाहिजे. ज्या रंगांच्या बंधनात तू अडकला आहेस ते सर्व फसवे आहे. तुझ्यातल्या नैसर्गिक हुंकाराला साथ घाल, त्याचा शोध घे, तुझ्यातल्या मीचा शोध घे. वॉट एव्हर यू डू, इफ यू डोंट हॅव फेथ इन इट, leave.
जमातेचा फोन आला होता. अरे तिला भेटायचंय तुला, आहेस ना अजून? सुट्टी फक्त 8 दिवस. अरे हे घे, पोहे खातोय ना. अरे घे, मुद्दाम तुझ्यासाठी गोल गोल पोळ्या बनवल्यात, हे घे. पोहे आपले नेहमीच आहेत. हॅलो. हो 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 हो, येतोय. लक्ष्मीकांतचा. कोण लक्ष्मीकांत? चिंगारी. अरे वा, इंजिनिअरिंगला गेल्यापासून मित्रांची अगदी व्यवस्थित नाव घ्यायला लागलं. अरे भांडू नका बोला. अरे आपली पण पाळी येणारच ना. बिना चिंगारी के धुआ का से निकलेगा. बरोबर चिंगारी. अन्या कसा आहेस तू? मस्त. कोणाला जाळलंस? अरे सगळे जण जमले होते, त्यांना म्हणालो कुठला पशु प्राणी याचं रूप धारण करायचं असेल त्यावर कविता सादर करा. मग काय, पेटून उठले सगळे. ए शांत बसा. या अन्या, मला सांग कवितेचा जन्म कशासाठी झाला? काही न सांगता सगळं सांगण्यासाठी. आपल्याला इथे खूप मजा येते. बापाशीने भरले होते रे आपल्या बीएससी अग्र आणि कॅम्प्युटरचे फॉर्म, पण आपलं मन याच्यात होतं रे. हे बघ अन्या, आम्ही ना शेक्सपियरचं नाटक बसलो. या नाटकात 15 जण काम करतो. आम्ही रोज संध्याकाळी भेटतो आणि रिहर्सल करतो. अरे खूप मजा येते. अन्या पण येणार तर नाटक बघायला. नुसता कल्ला, खूप मजा येते. चैतू, चैतू ऐक ना. चैतू, मला काही सांगायचंय. चैतू, मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. अरे यार अन्या, बघतोयस ना तू, मी बिझी आहे. काय झालं अन्या, एवढं काय झालं रागवायला? बोल काय झालं. मला इंजिनिअरिंग नाही करायचंय. काय? मला नाही करायचं इंजिनिअरिंग. मग काय करायचं? माहित नाही. अरे काय अन्या. बर ठीक आहे. डॉक्टर खुशी, टॉपर चक्रधरची बहीण, ती सायकोलॉजिस्ट आहे. शी कॅन रीड युअर माइंड. येस. तुला आठवतंय लहानपणी मला कागद आवडायचे, पण काय करायचं तेच कळत नव्हतं. ओरिगामी तिनेच सुचवलं. लहानपणी म्हणजे अजूनही लहानच आहेस. चिवचिव चैतू. कावकाव अन्या. चल आता. चैतू चल. चैतू कशी आहेस? मस्त. गिफ्ट. थँक यू. वेलकम. माझ्याकडे पाहून स्माईल करा असं नाही वाटत. हरकत नाही,
एक दिवस नक्की वाटेल. प्रॉब्लेम काय? मला इंजिनिअरिंग नाही करायचंय. आणि मग काय करायचंय ते माहिती नाही. मला माहिती, आपण एखादी आवडीची गोष्ट मनापासून करतो ना की रिझल्ट असा येतो. आणि एखादी आवडती गोष्ट आपण मनापासून नाही केली की रिझल्ट. हे करताना आणण्याचं टेन्शन डोक्यात होत. काय ना, मुळात इंजिनिअरिंग तुझी आवडच नाही, त्यामुळे मनापासून करायचा प्रश्नच येत नाही. आणि मग रिझल्ट शून्य येतो. डोंट वॉरी, जस्ट स्माईल. एक मिनिट. घे घे ना. लिहिता येतं ना? स्माईल थेरपी. जेव्हा जेव्हा तुला असं खूप हसावं असं वाटलं, स्माईल करायची इच्छा झाली, मनापासून कुठल्याही गोष्टीचा खूप आनंद झाला, एनिथिंग विच मेक्स यू स्माईल हॅपी, अशा सगळ्या गोष्टी यावर लिहून ठेवायच्या. आणि मग मला दे, रेस्ट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. एवढंच? हो, एवढंच. मसावी ना. ही माझी लिस्ट आहे, तू झोप. गुड नाईट. झालंय ना बंद व्यवस्थित? म्हणजे माझ्या मागे कोणी हे उघडून बघायला नको. अनु झोप आता, उद्या निघायचंय ना. हो. हा बाबा, फर्स्ट इयर रिझल्ट लागला, मला 62 मिळाले. Distinction? Yes! 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 Yeah! Yes! Thank you.
घे घे अरे बोललो तो तुला चांगला गेला पेपर चांगला नाही तू बोलला होता मला बरा गेला तू तर मला 440 वोटचा धक्का दिला फावड्या दाताच्या पण तूच केलं गेलो ना घाण काढली त्याले मी काय करू आज मी तुला चेटाड बस बापरे नांद्रे काय चाललंय काय झालं आओ सर याला मार्क कमी पडले म्हणून बैठवला राग माझ्यावर काढतोय याला कमी मार्क्स अरे तू थर्ड टॉपर आहेस भामरे हा माहितीये सर मी थर्ड टॉपर आहे पण हाऊ सेकंड टॉपर आहे त्याचं काय मग चांगलं आहे की कशाचं काय चांगलं आहे सर आम्ही दोघांनी पैज लावली होती आम्हाला बोलला होता की मला मॅथ सेकंडचा पेपर बरा गेला मी म्हणलं होतं मला चांगला गेला मग मी पण एकदम फुल फॉर्म मध्ये येऊन पैज लावली कसली पैज ते ज्याला कमी मार्क पडतील तो वर्षभर दुसऱ्याच्या अंडर पेंटी धुईल सर आता हा सारखा 2-3 वेळा जाणार आणि मग मला सर खोट बोलणार बस 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 तू पुढच्या वर्षी टॉपर ये आणि अशी पैज लाव मग आणि 2-4 दायची काट आणि घाल चला चला घेतली आणि आज उद्या परवा मेज बंद आज आपण पार्टी देणार उद्या मी आणि परवा 80-80 11-7 म्हणजे पुढच्या वर्षी 4 बॅकलॉग कसा जीव हा दिशाहीन कुठे कसा भरकटला गर्दी तया हरवली साथ दिशांची सांग देवा कोणती जळतो कापूर उरी काहू उरी काहू कालपासून माझा डोळा सारखा लवतोय हो अनुची खूप आठवण येते अनु ठीक असेल ना त्याच्याशी एकदा बोललं पाहिजे तुम्ही जाऊन येता का एकदा तोच विचार करू आजच निघा ना मग आज नाही का शक्य आज बाहेरची लोक इन्स्पेक्शनला येणार शाळेमध्ये उद्या जातो चैतू जुनियर दिस टाइम टेक इट पर्सनल बिकॉज रूल्स आर रूल्स
चला रे. Whatever you do, if you don't have faith in it, then leave. जागा सोतास का रात्रभर? कुठे बॅग कुठे आहे तुझी? मी हे करतोय ते बरोबर आहे. हो कशावरून? मग काय करणार? करणार काय मग? हे असंच फर्स्ट इयरची एटीकेटी सेकंडला, सेकंडची थर्डला, थर्डची फोर्थला, मग चार चौघांसारखा अर्धशिक्षित इंजिनियर म्हणून बाहेर पडायचं. हे तू कुठेही करू शकतोस. ते कामगार पोती उचलतात, तू फाईल्स उचलणार, फरक काय राहिला? हा, त्यासाठी इथं शिक्षणात चार वर्ष कशाला वाया घालवायची? पण आई बाबा काय म्हणतील? आई बाबा काय म्हणतात याच्यापेक्षा अनिरुद्ध काय म्हणतो हे जास्त महत्वाचं. अनिरुद्धला काय वाटतं हे महत्वाचं. इट्स युअर लाईफ. अरे अनिरुद्ध, एखाद्या चॉकलेटचा जरी फ्लेवर आपल्याला आवडत नसेल तरी आपण ते चॉकलेट खात नाही. इथं न आवडणारी गोष्ट आयुष्यभर करत राहायची. हा चला पाटील, उडण्याची वेळ झाली. कोणतीही गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून अशी मध्ये सोडून देणं म्हणजे अपमानकारकच. पण आपल्याला हे करायचं नाही याचा विश्वास येणं मस्त वाटतंय. तुला जे आवडतं ना ते तू चांगलंच करशील. आणि तिथे पण माती खाल्लीस तर मात्र सगळी दुनिया तुझ्यावर हसेल. And me pan hasi. And this time, take it personally. Gadavar chadtana jashi apopayat shakti yete, tasa vatte. Ani tyatahi, apan ekte nahi. Koni tari dandkyat aplya sobat hai. न सांगत. अरे म्हणजे तू पळून आलायस? अरे तुला कळतंय का तू काय केलंयस ते? आता हे लांछन घेऊन आम्ही जन्मभर जगायचं का? आमचा जरा सुद्धा विचार केला नाही का? केलंच असं? आई बाबा मला रक्त नाही आवडत. तुझ्या आवडीनिवडीचा संबंध येतोच कुठे? ते आम्ही ठरवणार. माझा मुलगा सैनिक आहे, तो फायटर आहे असं अभिमानाने मी लोकांना सांगायचो. तो हा असा पळपुट्या भेकड शी डिस्गस्टिंग. आमच्या सगळ्या स्वप्नांचा पार चुराडा केलास. लोक काय म्हणतील याची कल्पनाच न केलेली बरी. तू एक सैनिक आहेस, लेफ्टनंट कर्नलचा मुलगा आहेस, त्यामुळे एक तर तू युद्ध जिंकून परत येणार नाही तर प्राणाची आहुती देऊन येणार. तिसरा शेवट नाही. It lost.
अनु आत न येतास निघालास? आम्ही असंच बोलू असं वाटलं तुला? तुझी लढाई लढतोयस ना, ती तुझी लढाई नाहीच आहे. ही सगळी आमची लढाई, आमच्या इच्छा, आमच्या आकांक्षा, आमची स्वप्न, सगळी सगळी लाजले. शिक्षणाला लढाईचं स्वरूप देऊन पालक मुलांवर मानसिक अत्याचार करतात हे तिने सांगितल्यानंतर आम्हाला कळलं. स्वतःसाठी कमी आणि लोकांसाठी जास्ती जगतो आपण. सगळं कळत रे पण वळत नाही. तुला इतिहास विषय आवडतो ना? दहावीत तुला इतिहासात सगळ्यात जास्त मार्क मिळाले म्हणून केवढा आनंदी होतास तू, पण मी गणितात तुला कमी मार्क मिळाले म्हणून राग धरला तुझ्यावर. ज्या ज्या वेळी तुला आनंद झाला त्या त्यावेळी आम्ही आमच्या नजरेतनं बघितला, आणि हळूहळू तुला आमच्याप्रमाणे घडवत गेलो तुझ्या इच्छेविरुद्ध. तुला साधं विचारलंय नाही अन्या, तू इतिहास विषय घेतल्यानंतर काय काय करू शकतोस याची लिस्टच डॉक्टर खुशीने दिली आहे, आणि मी तर इंटरनेट वरून नंतर तुला काय काय म्हणू शकते याची लिस्ट तयार केली आहे. इतिहासकार, इतिहासाचार्य, इतिहास संशोधक, इतिहास तज्ञ, पुरातत्व शास्त्रज्ञ, हे कूल आहे ना? राजे चुकलो आम्ही. राजे राजे म्हणत आम्ही आमच्या स्वप्नातला गुलाब तुम्हाला कधी केला कळलंच नाही. आणि तेही मी एक शिक्षक असून. मला माफ करा राजे, माफ करा. अनिरुद्ध, बारावी एक संधी आहे नक्की, पण शेवटची नाही रे. आयुष्यात अनेक वेळेला संधी तुमच्या समोर हात पुढे करून उभी राहते, तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या विश्वासाचा आणि निश्चयाचा हात पुढे करा. अरे यशाची टाळी वाजणारच रे शिक्षक.
आई मी आलोच पापा चैतू मला नेहमी म्हणायचे तू जेव्हा कोणतीही गोष्ट मन लावून करशील ना तेव्हा तुला पण सापडणार तुझ्यातच आणि मग स्वप्नांच्या चिमण्या ध्येयाकडे भिरभिरत उडतील चैतू मला तोटत सापडलाय मन कसं आहे ते एकदम सगळं सांगून टाकत नाही असं भडाभडा बोलत नाही पण हळूहळू ते सांगेल तुला आणि मग एक दिवस जो भी करना प्रेशर लेके मत करना वरना किडनी ट्रांसप्लांट सबके घर वालों को सफेद ही पसंद पर दोस्त काले में भी मजा है माझ्याकडे पाहून स्माईल करा असं नाही वाटत हरकत एक दिवस नक्की वाटेल डॉक्टर खुशी दिस मेक्स मी स्माईल सगळे खोटं बोलतील पण तुमचं मन कधीच नाही आता ते माझ्याशी बोलतंय त्यामुळे यश नक्की आणि यात मी सतत पुढे जात राहणार कारण यात मला आनंद मिळणार इतिहास डौलाने फडकतो आणि मी तो फडकवत राहणार ज्याची कीर्ती कानी येता अशी फुलून येते छाती ज्याची कीर्ती कानी येता अशी फुलून येते छाती ज्याची मर्दुमगी ऐकता कही वरते माय मराठी ज्याचे ओठावरी नाव घुमटता होतो ताठ कणा हा होता रहते था जाना